फाउंडेशन की ओर से शनिवार को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के कार्यक्रम का आयोजन दक्षिण नागपुर में किया गया इस अवसर पर समाज में उत्कृष्ट कार्य करने वाली महिला बहनों को सम्मानित किया गया इसमें एबीपी माजा की सह संपादक सरिता कौशिक नागपुर की अनु विभागीय अधिकारी ग्रामीण इंदिराताई पखाले सहित विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य करने वाली दस महिलाओं को सम्मानित किया गया कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में उपस्थित होकर सभी महिलाओं का आशीर्वाद प्राप्त कर स्वयं को सौभाग्यशाली मानते हैं ऐसा दीप फाउंडेशन की अध्यक्ष वैशाली कोहले और उनकी पूरी टीम को हार्दिक शुभकामनाएं दी गई आज हमें जागतिक महिला दिना कार्यक्रम घेला है दीप स्तंभ फाउंडेशन तर्फे कार्यक्रम दरवर्षी वर्षी घे दीपस्तंभ फाउंडेशन तर्फे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभर भर राबले जाता त्यामध्ये सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्ही जसं वृद्धाश्रमाला भेट देणे आहे गिफ्ट वस्तू दे देणे आहे आम्ही रुग्णसेवा साहित्य केंद्राला आम्ही व्हीलचेअर दिली असे आम्ही आमच्या संस्थेमार्फत नेहमीच आम्ही लोकोपयोगी कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा प्रत्येक महिन्याला घेत असतो जसं प्रत्येक महिन्यात येणारी जयंती त्यानिमित्ताने आपल्याला म्हणजे पुस्तक वाचन करून इतिहासाचं अवलोकन होतं असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम का आम्ही दीपस्तंभ फाउंडेशन मार्फत राबवित असतो समाजातील विविध स्तरावर कार्य करणाऱ्या महिलांचा आज इथे सत्कार आहे जसं डॉक्टर आहे वकील आहे ब्युटिशियन आहेत ॲथलेटिक्स आहे आर्चरी मध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले व्यक्ती आहे असं जे समाजामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या महिला आहेत त्या सगळ्यांचा इथे सत्कार आहेत एनबीसी न्यूज केली अखिलेश भारदवाज के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट